अंतरवाली सराठीत मनोज जरांगे पाटील या उपोषण सुरू करण्यात उपोषण सुरू झालंय. उपोषणाला परवानगी नसतानाही जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलंय. मनोज जरांगे चौथ्यांदा उपोषणाला बसले आहेत. आमच्या मागण्या पूर्ण करा एवढीच मागणी असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. कारण नसताना उपोषणाला परवानगी नाकारण्यात आली आहे. कायदा सुव्यवस्था बिघडू नये ही गृहमंत्र्यांची जबाबदारी आहे असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय. सगळेस्वरीची अंमलबजावणी करावी असंही जरांगे पाटील यांनी म्हटलंय. सरकारनं शिंदे साहेबांनी गृहमंत्री फडणवीस साहेबांनी सगळ्या स्वयंची अध्यादेश काढलेला ती अधिसूचना तिची अंमलबजावणी तात्काळ लगेच करण्यात यावी यासाठी हे आमरण उपोषण सुरू आहे. त्यासाठी हे आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. मराठा आणि कुणबी एकचे हा कायदा पारित करण्यासाठी तुम्हाला आधाराची गरज लागते तर 57 लाख नोंदी सापडलेल्या आहेत. तोही कायदा तुम्ही पारित करू शकता. तुम्ही फडणवीस साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी सांगितलं होतं केसेस वापस घेऊ. वापस न घेण्याऐवजी महाराष्ट्रातल्या लाखो मराठ्यांच्या पोरांवरती केसेस दाखल केल्या विनाकारण. मराठा समाजाला दोन्ही वेळी आरक्षण आपण दिलं. या सगळ्या गोष्टी या आपल्याच काळात झाल्या आणि असं सांगितलं जातं आपल्याला की मराठा समाजाचा फटका पडला आणि ज्यांनी 1980 पासून मराठा आरक्षणाला विरोध केला 80 पासून ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांच्या पडल्यात मतं गेली त्यांच्याकडे मतं गेली. याचा अर्थ काय? याचा अर्थ एवढाच आहे की हे पण टिकणार नाही. जरांगे पाटील उपोषण करणार मात्र त्यांच्या उपोषणाला परवानगी नाकारलेली आहे. असं आहे की त्यांच्या उपोषणाला परवानगी नाकारली तरी पण जे उपोषण बसतंय कसं आहे त्यांच्यासुद्धा मागण्या ज्या आहेत त्या कमीत कमी सरकारने ऐकून त्याच्यावरती ज्या काही योग्य असतील त्याच्यावरती निर्णय घ्यायला पाहिजे काय असेल तर. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.